श्रीगोंद्यामध्ये आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी प्रचाराची धावपळ मोठ्या जोमानं सुरू आहे. प्रभाग क्रमांक 9 मधनं 3 उमेदवार नगरसेवक पदासाठी जनतेला निवडून द्यायचे आहेत. दरम्यान उमेदवारांची आता घोडदौड सुरू झाली आहे. श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक अंतिम टप्प्यामध्ये येऊन ठेपली आहे. उमेदवारांची प्रचारासाठी मोठी घोडदौड सुरू झाली आहे. होम टू होम जाऊन उमेदवार मतदारांचे आशीर्वाद घेत आहेत. प्रभाग क्रमांक 9 हा लोकसंख्येच्या दृष्टीनं मोठा प्रभाग आहे. या प्रभागामध्ये एकूण नगरसेवक पदासाठी 3 उमेदवार जनतेला निवडून द्यायचे आहेत. भाजपचे अधिकृत असलेले कोथंबिरे नवनाथ भाऊसाहेब, होले शुभांगी विनोद आणि गोरे छाया शांताराम हे उमेदवार रिंगणामध्ये आहेत. आपल्या नेत्यांनी शहराच्या विकासासाठी केलेल्या कामाच्या जोरावरती हे उमेदवार मतं मागताना दिसत आहेत. यामध्ये छाया गोरे यांनी काही काळ अध्यक्षपद भूषवलंय, त्यामुळे त्यांनी अनेक कामं मार्गी लावलेली आहेत. तर नानासाहेब कोथंबिरे हे देखील नगरसेवक राहिले आहेत, त्यामुळे त्यांचा देखील प्रभाव या प्रभागामध्ये दिसून आलाय. तर शुभांगी यांचा देखील जनसंपर्क या प्रभागामध्ये तगडा आहे. दरम्यान प्रतिभाताई पाचपुते या देखील मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. विकासाच्या जोरावरती आमच्या उमेदवारांना साथ द्या अशी विनंती त्या करत आहेत. नगरपालिकेच्या प्रचारासाठी उतरलेलो आहोत आणि महिला उमेदवारच आहेत. 11 महिला आहेत आणि 9 पुरुष आहेत, त्यामुळे आम्हाला महिलांना खऱ्या अर्थाने जास्तीत जास्त प्राधान्य मिळालेलं आहे. आणि महिला ह्या चांगल्या प्रकारे स्वच्छ कारभार करू शकतात, कारण आपण आत्ता पाहिलं की ज्या ज्या ठिकाणी महिला आहेत त्या त्या ठिकाणचा कारभार स्वच्छ आणि काटकसरीचा होत असतो. ती सर्व मतदारांना कळकळीची विनंती आहे की सर्वांनी कमळासमोरील बटन दाबून भाजपला विजयी करावं. नगराध्यक्षपदासाठी सुनीता मच्छिंद्र शिंदे आणि 9 नंबर वार्डमध्ये आहोत आपण. शुभांगी विनोद होले, छायाताई शांताराम गोरे आणि तिसरा उमेदवार आहेत नवनाथ भाऊसाहेब कोथिंबिरे. ह्या चारही उमेदवारांना चांगल्या भरघोस मताने विजय करा अशी मतदारांना आम्ही कळकळीची विनंती करतो. तर नगरपालिकेमध्ये दादांनी खूप काही निधी आणला आणि त्या निधीच्या ह्याच्यावरती आपण जर 5 वर्षापूर्वीचा श्रीगोंदा पाहिला आणि आजचा श्रीगोंदा पाहिला तर याच्यात खूप काळापालट झालेला आहे. अगदी 5 वर्षापूर्वी जो माणूस श्रीगोंद्यात आला तो जर आज आला तर त्याला श्रीगोंद्याचा चेहरा मोहरा बदललेला दिसतो. पण आपल्या समोरच्या पार्टीचं काहीही काम नसताना आपलाच माणूस उचलून दादांनी निधी आणला आणि त्या निधीतनं काम केलेलं आहे. म्हणजे दादा पैसे आणत होते आणि हे फक्त खाली काम करत होते, पण ते आज सांगतात की मी हा निधी आणलेला आहे आणि मी काम केलेलं आहे. आता मला सांगा, कुठल्या जर पाहिलं आपण नगर जिल्ह्यातल्या सगळ्या नगरपालिका पाहिल्या तर सगळ्यात जास्त विकास हा श्रीगोंद्याचा झालेला आहे आणि तो फक्त दादांमुळेच झालेला आहे. मी श्रीगोंदा नगरपालिकेत गेली 10 वर्ष झालं. या ठिकाणी नगरसेवक म्हणून आणि उपनगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे. काम करीत असताना समाजातील प्रत्येक घटकात जाऊन विकास करण्याचं काम आणि जे काही वैयक्तिक प्रश्न असतील, ज्या सार्वजनिक समस्या असतील, या सोडवण्यासाठी मी भरीव असं काम या ठिकाणी या प्रभागामध्ये केलेलं आहे. साळुंदीव रोड असेल, बोळेवस्ती रोड असेल, होलेमाळा असेल, या ठिकाणी जाऊन ज्या ज्या नागरिकांच्या समस्या आहेत ह्या जाणून घेऊन या ठिकाणी आम्ही छायाताई गोरे असतील, आम्ही दादांच्या माध्यमातून हे सर्व प्रश्न सोडवलेले आहेत आणि जे काही प्रश्न राहिलेले आहेत ते आम्ही या 5 वर्षामध्ये सोडवल्याशिवाय राहणार नाहीत. आणि हे सोडवण्यासाठी या प्रभाग क्रमांक 9 मधील सर्व जनतेने आम्हाला सेवा करण्याची संधी द्यावी हीच या ठिकाणी सर्व मतदारांना मी विनंती करतो. आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुनीताताई शिंदे यांनासुद्धा भरघोस मताने विजय करून त्यांनासुद्धा श्रीगोंदा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी राहून सेवा करण्याची संधी मिळावी हीच या ठिकाणी सर्व मतदारांना आग्रहाची कळकळची अशी विनंती करतो. नमस्कार, मी शुभांगी विनोद होले प्रभाग क्रमांक 9 मध्ये उमेदवारी करीत आहे. तर माझं चिन्ह कमळ असून मला भरघोस मताने विजय करून ही माझी विनंती आहे. कमळा चिन्ह उभा आहे आणि तरी पण दादाचे सर्व कामं पाहून, मी नवीन उमेदवार आहे तरी पण दादाचे सर्व कामं पाहून आम्हाला भरघोस मताने विजय करावा ही आमच्या मतदारांना मी कळकून अशी विनंती करीत आहे. भारतीय जनता पार्टीचे नगर अध्यक्ष आणि सर्व उमेदवाराला सर्वांनी विजयी करावे असे सर्वांना विनंती करतो. बबनदादा पाचपुतेच्या नेतृत्वाखाली पॅनल आहे. बबनदादांनी पाणी पुरवठा योजना, शहरातील रस्ते 17 रस्ते असतील, नंतर बायपास असेल, सिद्ध घाट असेल, आंबेडकर भवन आहे, एवढे सर्व कामं केलेले आहेत लोकांसाठी आणि लोकांनी विकासाला मत द्यावे असं भूल थापांना बळी पडू नये आणि कमळाला मत देऊ. सर्व 20 उमेदवाराला विजयी करावं.
अशी विनंती करतो। नमस्कार, मी शुभांगी विनोद होले, प्रभाग क्रमांक 9 मध्ये उमेदवारी करीत आहे। तर माझे चिन्ह कमळ असून मला भरघोस मताने विजय करून ही माझी विनंती आहे। कमळा चिन्ह उभा आहे आणि तरी पण दादाचे सर्व काम पाहून, मी नवीन उमेदवार आहे तरी पण दादाचे सर्व काम पाहून आम्हाला भरघोसाने विजय करावा ही आमच्या मतदारांना मी कळकून अशी विनंती करीत आहे। भारतीय जनता पार्टीचे नगर अध्यक्ष आणि सर्व उमेदवाराला सर्वांनी विजयी करावे असे सर्वांना विनंती करतो। बबनदादा पाचपुतेचे नेतृत्व केला पॅनल आहे। बबनदादाने पाणी पुरवठा योजना शहरातील रस्ते 17 रस्ते असतील, नंतर बायपास असेल, सिद्ध घाट असेल, आंबेडकर भवन आहे, एवढे सर्व कामं केलेले आहेत लोकांसाठी आणि लोकांनी विकासाला मत द्यावे असं भूल थापांना बळी पडू नये आणि कमळाला मत देऊ, सर्व 20 उमेदवाराला विजयी करावं अशी विनंती करतो। सुहास कुलकर्णीसह अमोल उदमले, सी 24 तास, श्रीगोंदा। सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी।